पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा. बुधवारी सायंकाळी पलूसमध्ये मेळाव्याचं आयोजन. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर पाठिंबा दिला. आणि संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दिनांक 13 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी पलूस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उमेदवार संग्राम देशमुख आणि भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे बैठक झाली आणि यावेळी पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे शामराव ढोमके, मालोजी माने, पोपट नलवडे, कपिल कहेकवाड, धनाजी कुंभार, पोपट नलवडे, विष्णू सिसाळ, रंगराव येसुगडे, राजू माळी, राजू जाधव, राजू येसुगडे, बीजी कुंभार, भरत गोदिल, विजय जाधव, जीवन मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निलेश येसुगडे म्हणाले, पलूस शहराच्या विकासासाठी संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत. ज्यांनी आमचे नेते बापूसाहेब येसुगडे यांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांना आम्ही कधीच मदत करणार नाही. पलूस शहराच्या विकासाचे कैलासवासी बापूसाहेब येसुगडे यांचे पलूस शहराचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत. संग्राम देशमुख हे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यामुळे आम्ही सुचवलेली विकास कामे ते करतील याची आम्हाला खात्री आहे. स्वाभिमानी विकास आघाडी नेहमीच भारतीय जनता पार्टीबरोबर राहिली आहे. उद्या बुधवारी सायंकाळी पलूस येथे स्वाभिमानी विकास आघाडीचा मेळावा घेऊन आम्ही संग्रामभाऊंच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत. पलूस शहरातून मताधिक्य देणार आहोत. संग्राम देशमुख म्हणाले, आता वेळ अटीतटीची आहे. आपण सर्वांनी विचारपूर्वक आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला ही फार मोठी जमेची बाजू आहे. गेल्या कित्येक वर्षात ज्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केलं नाही, वर्षा शहराचा विकास केला नाही, आता आपण सगळे एकसंघ होऊन उद्याची निवडणूक जिंकूया आणि विकासाचे नवे पर्व सुरू करूया. चर्चा भाऊंच्या सोबत काही माध्यमातून अन्ना चाललेली होती. गणेश भैया या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमचे उद्योजक मित्र. या गोष्टीची चर्चा भाऊ बरेच दिवस आमची चाललेली होती. इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्या गोष्टीचा आता मी इथं परत परत उल्लेख करत बसत आहे. जुन्या जखमा जेवढ्या चोळायला जावं त्या परत जास्त वाढतात. त्यामुळे जुन्या कुठल्याही जखमेमध्ये मी न जाता आमचं सर्वांचं इथं बसलेल्या प्रत्येकाचं स्वाभिमानीच्या प्रत्येक टीमचं एकच स्वप्न आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी बापूंच्या डोळ्यामध्ये पाणी काढलं प्रामाणिक ह्या गावासाठी काम करून सुद्धा नगरपालिकेच्या निकालानंतर ज्या माणसाला रडताना आम्ही सर्वांनी पाहिलं त्या माणसाच्या त्या अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही तुमच्याकडे दिला. मुळात पलूस भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नव्हतेच कधी. या मध्यंतरीच्या काळामध्ये या ना त्या कारणामुळे त्यात काहीतरी गॅप पडत गेला असेल, कम्युनिकेशन गॅप झाला असेल, या सगळ्या प्रकाराला फाटा देत आम्ही तुम्हाला सांगितलं की ही सगळी सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे. कारण एक जुटीने एक हातात हात गावून गेल्याशिवाय विजयाच्या जवळपास जाता येणार नाही. पलूस हे गाव या दोन्ही तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे. आज आम्हालाही बोलवून बऱ्याच ठिकाणी बोलवलं गेलं. आम्ही जाऊन त्या त्या ठिकाणी आमची ही भूमिका तुमच्या पुढे मांडली, तीच भूमिका सर्वांपुढे मांडली. आम्हाला माग जरी काही गोष्टी घडलेल्या असल्या ना तरी आम्ही परत एकदा तुमच्यावर विश्वास ठेवायचा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निरोप दिला. आज या ठिकाणी उपस्थित सर्व स्वाभिमानीची मंडळी उद्या संध्याकाळी 7:30 वाजता संग्राम भवनला, संग्राम हॉलला, गणेश भैया आपण स्वाभिमानीचा आणि जॉईंट पलूसच्या सर्व मंडळींचा, असं मी आता म्हणतो, पलूसच्या सर्व मंडळींचा, स्वाभिमानीचा आणि पलूसच्या सर्व मंडळींचा मेळावा त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतोय. उद्याच्या तुमच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ती तुम्ही एक 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचावं. 8 वाजता त्या ठिकाणी तुम्ही आला त्या पद्धतीचं नियोजन सर्वजण बसून करतील. आणि आज या ठिकाणी त्याबरोबर का आज या ठिकाणी मी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचा माननीय संग्रामभाऊ देशमुख यांना जाहीर पाठिंबा देतो. एकदा भाऊ आम्ही शब्द दिला की आम्ही आज बाहेर कधी करत नाही याची प्रचिती तुम्ही मागच्या वेळी सुद्धा बघितली आणि ह्याच्या आधी सुद्धा बघितली. आमचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सहभागी होईल. आपण या ठिकाणी मोठ्या मनानं
सगळी मंडळी पाठीमागे लागलेली असताना सुद्धा काय गोष्टीचं त्या ठिकाणी विचार न करता बैठक काय म्हणतो सक्सेस होणार का मोडणार याच्यापेक्षा ह्याच बैठकीला जायसाठी जे करता येईल ते केलेल्या सगळ्याचे मी अंतकरणपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. हे चित्र पदू शहराला मान्य आहे, हे चित्र या मतदारसंघाला मान्य आहे आणि हे चित्र आपल्याला जिल्ह्यात सक्षमपणे पुढे न्यावं लागेल. त्याच्यासाठी सर्वोतपरी मी मागं सुद्धा बैठकीत सांगितलंय, याच्यापूर्वीच्या पण चर्चेदांना आपण हेच सांगितलंय, आम्ही नुसतं शेतकऱ्यांना नाही सर्व ताकदीनिशी तुमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहू. तुम्ही फक्त डोक्यात एकच ठेवा की आपल्याला या शहराच्या प्रति प्रामाणिकपणे एवढ्या वर्षाने सुद्धा या शहरामध्ये विकास दिसत नाही. जी परिस्थिती आपण अनुभवतोय, उद्या बाजारपेठ आहे, सगळे मुद्दे इथले सगळे मुद्द्याला स्पर्श करत नाही आता, पण याच्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल कारण जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि पहिली शेवटची तुमची परीक्षा आहे. पुन्हा काही खेळ झाला तर जनता सुद्धा कोणाला सुद्धा दारदवा करणार नाही, कारण जनता आपल्यापेक्षा हुशार असते. तर आपण सगळ्या गोष्टींची पत्ते पाळूया. भारतीय जनता पार्टी जरी राष्ट्रीय पक्ष असला तर या पोलू शहराच्या प्रगतीसाठी कुठेही पार्टी आड येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.